हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल रेनाज वर्ल्ड अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी कशी पूजा करायची आहे हे सांगणार आहे धन्वंतरी कुबेर आणि आपल्या घरात जे धन आहे किंवा आपण धनतेरसच्या दिवशी काही नवीन विकत घेतले असेल याची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर धनतेरसच्या दिवशी यमदीपक दान कसे करायचे आहे याचा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन वाजवायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला धनवंतरीचा फोटो घ्यायचा आहे नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही विष्णूचा फोटो देखील घेऊ शकता समुद्र वेळी काही रत्न आपल्याला प्राप्त झाले त्यापैकी धन्वंतरी हे सुद्धा आहे त्याचा प्राकट्य धनोद्रदशीच्या दिवशी झाल्यामुळे त्या दिवशी धन्वंतरी जयंती म्हणून देखील साजरा केला जातो धन्वंतरीच्या हातामध्ये कलश आहे त्यामध्ये ते अमृत व औषधी घेऊन प्रकट झाले यांना विष्णुरूप मानले जाते त्यानंतर कुबेर यंत्र घ्यायचा आहे एक सुपारी ठेवली आहे धन्वंतरीचे आव्हान करण्यासाठी गणपती देवारातला नाणं व काही धन घेतले आहे पानाचा विडा त्यावर हळकंड सुपारी बदाम एक तुपाचा दिवा देवाला ओवाळण्यासाठी एक समयी कलश एक तामन दिवे या दिवशी तुम्हाला तेरा दिवे घ्यायचे आहे आणि दिव्यांमध्ये धने टाकायचे आहे त्यानंतर पाच प्रकारचे फळं किंवा जसे उपलब्ध असेल त्याप्रमाणे इथे धने आणि गुळाचा नैवेद्य घेतला आहे आजच्या दिवशी धन्वंतरीला हा अतिशय महत्त्वाचा नैवेद्य आहे त्यानंतर साखर आणि शेंगदाण्याचा नैवेद्य आहे अक्षदा हळद कुंकू गंध फुलं धूप तांबूळपत्र बेलाची पानं देवाच्या आचमनासाठी जल आहे पंचामृत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगत आहे तर आता आपण पूजेला सुरुवात करूया मी इथे कळस मांडणी करून घेतली आहे तर सर्वप्रथम आचमन करून घ्यायचे आहे आचमन करत असताना तीन वेळा पाणी प्यायचे आहे आणि दोन वेळा पाणी सोडायचे आहे ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नमः म्हणून पाणी प्यायचे आहे ओम गोविंदाय नम इतिहस्त प्रक्षाला मी म्हणून सोडायचे आहे हे झाल्यानंतर तुम्हाला स्वतःचे शुद्धीकरण करायचे आहे डाव्या हातावर एक पडीभर पाणी घ्यायचे आहे ओम कुंडलिकाष्ट म्हणून शुद्धीकरण करायचे आहे तर ही पूजा तुम्हाला बारा वाजेपर्यंत करावी लागेल कारण धन्वंतरीची प्राकट्य यावेळी झाले होते आणि दिव्यांची पूजा संध्याकाळी करायची आहे आता आपल्याला देवाचे आव्हान करायचे आहे त्याआधी दीप प्रज्वलन करून घेऊया आणि हा मंत्र म्हणायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपकाय नमोस्तुते असे म्हणून दीप प्रचलित करायचे आहे त्यानंतर एक पुष्प घ्यायचे आहे त्याला गंध अक्षदा मध्ये डुबवून घ्यायचे आहे सर्व अक्षदा गंध पुष्प समर्पयामी म्हणून दिव्याला व्हायचे आहे आता संकल्प करायचे आहे संकल्प करत असताना दोन पडी पाणी अक्षता सुपारी पुष्प हातात घेऊन मंत्र म्हणायचे आहे नसेल येत तर तसेच पाणी तामनात सोडायचे आहे तर आता आपण गणपतीला अक्षता व्हायचे आहे अक्षता समर्पयामी म्हणायचे आहे आता कलश पूजन करायचे आहे हळद कुंकू अक्षता पुष्प व्हायचे आहे आता आपल्याला कुबेर आव्हान करायचे आहे ओम श्री कुबेराय नम असे म्हणून अक्षदा व्हायचे आहे ओम श्री धन्वंतरी नम असे म्हणून अक्षदा वाहायचे आहे आता देवाचे आव्हान झाले आहे आता दोन्ही सुपारी हातामध्ये घेऊन धन्वंतरी आणि कुबेर वेळा ओम म्हणायचे आहे ओम 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 आता आपण गणेशमूर्ती तामनात घेऊन त्यानंतर कुबेर धन्वंतरी ला तामनाथ स्थापन केले आहे तर आता आचमन करायचे आहे आचमन करून अभिषेक करायचा आहे चार पाच पडी जल टाकायचे आहे गणपतीवर आणि म्हणायचे आहे ओम श्री गणपतय नम आचमन समर्पयामि ओम श्री गणपतये नम आचमन समर्पया मी त्यानंतर कुबेरवर जल सोडायचे आहे ओम श्री कुबेराय नम आचमन समर्पयामि ओम श्री धन्वंतरे नम आचमन जल समर्पयामी असे म्हणून जल सोडायचे आहे त्यानंतर पंचामृत स्नान घालायचे आहे ओम श्री गणपतये नम पंचामृत समर्पयामी ओम गण गणपतये नमो नम ओम गण गणपतये नमो नम ओम गण गणपतये नमो नम त्यानंतर ओम श्री कुबेराय नम पंचामृत समर्पयामी।, समर्पयामी।, समर्पयामी ओम श्री धन्वंतरे नम पंचामृत समर्पयामी आता पुन्हा शुद्धजलाने स्नान घालायचे आहे ओम श्री गणगणपतय नम शुद्धोदक जल स्नान समर्पयामी ओम श्री कुबेराय नम शुद्धोदक जल स्नान समर्पयामी ओम श्री धन्वंतरे नम शुद्धोदक जलस्नान स्नान समर्पयामी आता आपल्याला कलश स्थापन करायचे आहे आता आपल्याला कलशला स्नान घालायचे आहे एक पुष्प घ्यायचे पाण्यामध्ये डुबवायचे आणि कलशवर शिंपडायचे त्यानंतर पंचामृताने त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालायचे आहे प्रत्येक वेळी वेगवेगळं फुलाने स्नान घाला आता स्नान घातलेल्या देवांना त्यांच्या जागेवर स्नान अर्पण करायचे आहे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे वस्त्र गंध हळद कुंकू अक्षदा, पुष्प व्हायचे आहे मंत्र येत असेल तर मंत्र म्हणायचे आहे मी इथे वस्त्र बनवलेले नाही त्यामुळे मी नाही वाहत आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वाहा गणपतीला लाल फूल व्हायचे आहे गणपतीला लाल फूल खूप प्रिय असते त्यामुळे जर तुमच्याकडे लाल फूल नसेल तर कुठलंही फूल कुंकामध्ये डुबवून गणपतीला वाहायचे आता धनाची पूजा करायची आहे आणि ज्या काही औषधी पूजेत ठेवल्या आहे त्याची पूजा करायची आहे शक्य होईल तेवढ्या ठेवा बेलपत्र व्हायचे आहे कुंकू हळद अक्षता पुष्प व्हायचे आहे धनतेरसच्या दिवशी जर का तुम्ही नवीन वस्तू घेतली असेल तर त्याची पूजा करा स्टील घेऊ नका सोनं चांदी पितळ तांबं धातू विकत घ्या ॲल्युमिनियम आणि स्टील कधीच विकत नाही घ्यायचे धनतेरसला नवीन वस्तूच्या पूजा करून घ्यायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचे डाव्या हातात घंटा व उजव्या हातात धूप घ्यावे व ओवाळून घ्यायचे आहे दिवा ओवाळायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे पाणी फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही लक्ष्मी मंत्र धन्वंतरी मंत्र कुबेर मंत्र किंवा तुमच्या आराध्या देवताचे मंत्र उपचार करू शकता जे पण तुम्हाला येत असेल कारण नैवेद्य दाखवल्यानंतर देव नैवेद्य ग्रहण करत असतात त्यावेळी आपण त्यांची स्तुती करायची असते चार वेळा पाणी फिरवून घ्या नैवेद्याला चार वेळा पाणी यासाठी फिरवत असतात कारण प्रसाद ग्रहण करायच्या आधी देव हात धुतात त्यानंतर प्रसाद ग्रहण करतात त्यानंतर हात धुवायसाठी परत तोंड धुण्यासाठी त्यामुळे आपण चार वेळा प्रसादाला पाणी फिरवायचे आहे आरती करून घ्यायची आहे व संध्याकाळी यमदीपक दान करायचे आहे यमदीपक दान कसे करायचे आहे यासाठी मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हां एक गोष्ट सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लागत नाही म्हणजे सबस्क्रिप्शन हे फ्री असतं तर जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद